मार्गशीर्ष महिना हा हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना अर्पण करण्यात आला आहे असा पुराणात उल्लेख आढळतो. यासह मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांचा महिना मानला जातो. या काळात मोठ्या भक्तिभावाने व्रतवैकल्य केली जातात. अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व, या महिन्यात किती प्रकारचे व्रत केले जातात यासह या महिन्यात काय करावे याबद्दल आपण जाणून घेऊया. महत्त्व मार्गशीर्षाचे. भगवान श्रीकृष्ण मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व भगवद्गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मासानाम मार्गशीर्षो अहम, अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच, भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप आहे. स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी, उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने अगणित पुण्य प्राप्त होते. यासह या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली, भागवत ग्रंथ, भगवद्गीतेचे पारायण करावे. मार्गशीर्षातील गंगा स्नानाचे पुण्य हे 10 लाख ग्रहण स्नानाएवढे मानले जाते. सृष्टीची उत्पत्ती ही शीर्ष मार्गाने होते, म्हणजेच अर्भक हे खाली डोके वर पाय या अवस्थेत जन्मास येते. आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते. गुरुचा अनुग्रह, गुरुमुखात नाम मिळाल्यानंतरच हे शीर्ष ऊर्ध्व होते, शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीच्या प्रसन्नसाठी गुरुवारचे व्रत आणि उपवास केले जातात. याखेरीज श्री विष्णूची आराधना व केशरी 28 गुरुवारचे व्रत देखील करतात. श्री विष्णूची व श्री महालक्ष्मीची शास्त्रोक्त पूजा, श्री सूक्ताचे पठण, विष्णू सहस्रनामावली, उपवास करावे. 2. देवदिवाळी व्रत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हे व्रत करावे. या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. भोपळ्याचे गोड गारगे बनवून त्याचा देखील नैवेद्य अर्पण करावा. श्री गुरुचरित सप्ताह पारायण. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायणाला खूप महत्त्व आहे. या सप्ताहाला श्री गुरुचरित सप्ताह असेही म्हणतात. यानंतर पुढील दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण करावे. आरोग्य सप्तमी व्रत. एकदा तरी हे व्रत अवश्य करावे. मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा प्रारंभ करावा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमी सूर्यपूजा तसेच उपवास करावा. या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते. लवण म्हणजेच मीठ दान. मार्गशीर्ष पौर्णिमेस मृगशीर्ष नक्षत्राच्या दिवशी चंद्रोदयाच्या समयी ब्राह्मणास लवण मीठ दान केल्याने सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते. 5. महेश्वराष्टमी व्रत. या व्रतामध्ये मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला कमळावर ठेवलेल्या शिवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला तूप दूर यांनी स्नान घालून त्याची मनोभावे पूजा करावी. या व्रताने अश्वमेघ यज्ञ केल्याएवढे पुण्य मिळते. तसेच मृत्यूपश्चात शिवलोकाची प्राप्ती होते अशी धारणा आहे. शिवचतुर्दशी माहेश्वरी व्रत. या व्रताचे महात्म्य नारद पुराणात सांगितले आहे. यात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपासून एक वेळ जेवण घेऊन उमा महेशाचे पूजन करावे. 1 ते 12 वर्ष हे व्रत केले जाते. प्रत्येक महिन्यात एक पंचगव्य, दूध, दही, ताक, तूप, गोमूत्र यातील एक वस्तू भक्षण करून उपवास सोडावा. या व्रतात झोपण्याची साधने दान करावी. उदाहरणार्थ पलंग, चादर, उशी. या व्रतामुळे सहस्र अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. धन्यव्रत. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला उपवास करून रात्री अग्निपूजा केली जाते. यात विष्णू सहस्रनामासह होम हवन केले जाते. या व्रताच्या उद्यापनावेळी लाल वस्त्र तसेच लाल फुले घेऊन विष्णू पूजन करून दान करावे. या व्रतामुळे सुखसमृद्धी प्राप्त होते. नामद्वादशी. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीस नामद्वादशी म्हणतात. या दिवशी विष्णूची पूजा करून ध्यानधर्म करावे. या व्रतात वस्त्र चप्पल दान करावे. कामिका व्रत. मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया
या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे श्री विष्णूची धातूची मूर्ती दान करावी. असे केल्याने धनसमृद्धी प्राप्त होते. गोदान धर्मव्रत. मार्गशीर्ष शुद्ध दशमीला हे व्रत करतात. या दिवशी उपवास करून होम हवन करावे. गाय दान केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य व प्राप्त होते. प्रावरण षष्ठी व्रत. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला हे व्रत करावे. या व्रतात दान करण्याला विशेष महत्त्व आहे. देवालाच म्हणजेच एखाद्या मंदिरात गरजवंताला थंडीच्या निवारणासाठी लोकरीचे वस्त्र दान करावे. धन्यवाद.